आणि आता मोठी बातमी आहे, मंत्री विजय कुमार गावितांनी माफी मागितलेली आहे. गावितांनी महिला आयोगाची माफी मागितली आहे. मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलं. यापुढे महिलांचा अपमान करणार नाही, वक्तव्य होणार नाही असं मंत्री विजय कुमार गावित यांनी म्हटलं आहे. ऐश्वर्यासारखे डोळे पाहिजे असल्यास मासिक खा असं वक्तव्य त्यांनी धुळ्यातल्या वादग्रस्त वक्तव्यावर गावितांनी माफी मागितली आहे. ऐश्वर्यासारखे डोळे पाहिजे तर मासिक खा असं वक्तव्य गावित यांनी केलं होतं. आणि त्यानंतर महिला आयोगानं त्यांना नोटीस जी आहे ती कारण त्या पाठवलेली होती. आणि त्यानंतर आज खरं तर या सगळ्याचं स्पष्टीकरण गावितांनी दिले. आणि त्याचबरोबर माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असं देखील गावितांनी यावेळी बोलताना म्हटलं. ही सगळ्यात मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय. चिगरे दिसायला लागतात आणि डोळे डोळे आहे ना, डोळे डोळे असे तरी दिसतात. कोणीही बघितलं तरी पटवूनच घेणार. कोणी ऐश्वर्या नाही बघितली ना, नाही तर सांगितलं की नाही ऐश्वर्या नाही. समुद्राच्या किनारी राहणारे बँगलोरची समुद्राच्या किनारे तुमची दररोज मासे खायचे, बघितले ना तिचे डोळे, तसे तुमचे बी होतात.